नमस्कार, नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बोंबील डाळ कांदा ह्याची सुक्की भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत. ह्याआधी तुम्ही बोंबीलच्या वेगवेगळ्या रेसिपी पाहिल्या असतील, तर ह्यातलीच आपली एक नवीन रेसिपी पाहणार आहोत. अगदी कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होणारी व चवीला अप्रतिम लागणारी अशी रेसिपी पाहणार आहोत. तर चला, जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धी वाटीपेक्षाही कमी मुगाची डाळ घेतलेली आहे. इथे मी एक वाटी बोंबीलचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. बोंबीलचे तुकडे हवं त्या साईजमध्ये बारीक करून घेऊ शकता. आता ह्या बोंबीला आपण पाणी टाकून 5 मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे, कारण ह्याच्यावरील काही धूळ माती वगैरे असेल तर ते निघून जाईल. त्यासाठी ते भिजत ठेवायचं आहे. आणि डाळ ही थोडीशी पाण्यात टाकून तीही भिजत ठेवायची आहे. डाळ ही भिजत ठेवल्यामुळे भाजी शिजून पटकन तयार होते. 5 मिनिटं झालेली आहेत. ह्यातील पाणी काढून स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहे. इथे मी 2-3 हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे. 4 मोठे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. 1 मोठा टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे. गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं आहे. जिरं छान फुलून वर आलं की त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कढीपत्ता टाकून थोडंसं हलवून घ्यायचं, जेणेकरून खाली करपू नये म्हणून. आता ह्यामध्ये कांदा टाकून परतून घ्यायचा आहे. बोंबील डाळ कांद्याची रेसिपी असल्यामुळे इथे मी कांदा जास्त घेतलेला आहे. आता ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून छान कांदा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा मऊ झालेला आहे. आता ह्यामध्ये बोंबीलचे तुकडे टाकून कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे. 1-2 मिनिटासाठी कांद्याबरोबर बोंबील छान तेलात परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. नंतर थोडीशी हळद, 1 चमचा काळं तिखट. वरून इथे मी थोडीशी चटणी जास्त टाकत आहे, कारण आपण ह्या भाजीमध्ये कांद्याचा वापर जास्त केल्यामुळे तिखट कमी लागेल म्हणून मी थोडीशी आणखीन चटणी टाकलेली आहे. आता ह्यामध्ये डाळ टाकून सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे आणि वरी ताट झाकून त्यावर 1 ग्लास पाणी गरम होण्यास ठेवायचं आहे. मंद गॅसवरती 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे, कारण आतील मसालाही वाफेवर शिजून निघतो आणि ताटावरील पाणीही गरम होते, म्हणजे भाजी शिजण्यास लवकर मदत होते, जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटं झालेले आहेत. ताटावरील पाणीही गरम झालेलं आहे. आता हे पाणी आपण भाजीमध्ये टाकून मोठ्या गॅसवरती एक उकळी येऊ द्यायची. उकळी आली की आणखी मंद गॅसवरती ताट झाकून 5 मिनिटासाठी ठेवायचं आहे. 5 मिनिटं झालेली आहेत. ताट काढून बघूया. भाजी आपली मस्त तयार झालेली आहे. ही भाजी बनवताना डाळ मात्र अर्धी कच्ची ठेवायची आहे, तरच ही भाजी खायला खूप छान लागते. डाळ जास्त जर शिजवाल तर भाजीची चवच बदलून जाते. आता आपण गॅस बंद करूया. बोंबील डाळ कांद्याची भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा गरमागरम चपातीसोबत खाल तर तुम्ही खातच राहाल, इतकी छान भाजी लागते. कमी वेळेत कमी साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होणारी
बोंबील डाळ कांद्याची भाजी जर तुम्ही एक वेळेस अशाच पद्धतीने बनवून खाल तर खातच राहाल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.